खानापूर मतदारसंघात नेत्यांनी मैदान आधीच लंगोट बांधले. पाहुणा लग्न बस्ता काढायचा तर रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लग्न बस्ता व आहेरासाठी प्रसिद्ध ठिकाण. लग्नाचे शालू व सूट शेरवानी भरपूर व्हरायटी मध्ये. कांजीवरम, बनारसी, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध. होलसेल पेक्षाही कमी किमतीत. नवरदेव कलेक्शन स्वतंत्र विभाग. सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट पॅन्ट नवरदेवासाठी खास कलेक्शन. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. आहेरासाठी जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत. आहेरी साड्या, शर्ट पॅन्ट जोडी, टॉवेल टोपी, फेटा होलसेल दरात उपलब्ध. सोबतच खरेदीवर आकर्षक गिफ्ट. खानापूर मतदारसंघात सध्या राजकीय खडाखडी सुरू आहे. विधानसभेला अजून एक वर्ष बाकी आहे. त्याआधी नगरपालिका, पंचायत समिती व झेडपीच्या निवडणुका होणार आहेत. पण नगरपालिका, झेडपी, पंचायत समितीपेक्षा विधानसभा निवडणुकीची जास्त चर्चा आहे. मतदारसंघात विद्यमान आमदार अनिल बाबर यांना आव्हान द्यायला सगळे विरोधक एकत्र येत आहेत. रोज आव्हान आणि प्रति आव्हान देणे सुरू आहे. विधानसभेचे मैदान अजून वर्षभर पुढे आहे. त्याआधीच नेत्यांनी लंगोट बांधले आहे. नेते अक्षरशः गुडघ्यावर आले आहेत. कधी विधानसभा लागते आणि एकमेकांची जिरवतो अशी अवस्था नेत्यांची झाली आहे. विरोधक सतत कुठेतरी एकत्र येत अनिल बाबरांना पाडायची भाषा करत असतात, तर त्याला प्रतिउत्तर म्हणून बाबर कंपनी देखील शड्डू ठोकताना दिसते आहे. शिवसेना नेते संजय राऊत विट्यात आले. त्यांनी मी जिथे जातो तिथे बाबरी पडते असं म्हणत पुढचा आमदार शिवसेनेचाच होणार असं सांगताना आमदार अनिल बाबर यांच्यावर टीकेची झोड उठवली. संजय राऊत यांनी सांगलीच्या सभेत बोलताना पातळी सोडत त्यांचा दुखवटा करण्याची भाषा केली, विट्यात येऊन पाडण्याची भाषा केली. त्यात राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील देखील सहभागी झाले होते. जिथं बाबर विरोधक तिथं मी हे सूत्र सध्या वैभव पाटलांनी अवलंबले आहे. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी पत्रकार परिषद घेत आमदार बाबर यांना टोले लगावले. त्यानंतर बाबर समर्थकांनी देखील पत्रकार परिषद घेत संजय विभूते यांच्यावर हल्लाबोल चढवला. बाबर समर्थकांनी संजय विभूतेंची लायकी काढली, तसेच वैभव पाटील यांची टिंगल करणारे व्हिडिओ तयार करत डिजिटल टोले लगावले. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना या शीर्षकाचे व्हिडिओ करत वैभव पाटलांची जोरदार टर उडवली. वैभव पाटील समर्थकांकडून देखील व्हिडिओला व्हिडिओनं उत्तर देण्यात आलं. एकूणच मतदारसंघात वाढत्या उन्हाबरोबर राजकारणाची गरमी वाढताना दिसत आहे. मैदान वर्षभर लांब आहे, तोवरच नेते गुडघ्यावर आलेले दिसत आहेत. नेत्यांचं राजकारण जोरात सुरू आहे. सतत आव्हान प्रति आव्हान देणे सुरू आहे. लोकांची मात्र करमणूक सुरू आहे. लोकांचे प्रश्न लोंबकळत पडले आहेत. द्राक्ष बागायतदारांचे हाल सुरू आहेत. रद्दीचा भाव 40 पेक्षा जास्त आहे, तरीही द्राक्षाचा किलोचा दर 17-18 रुपयावर आला आहे. बागायतदार हवालदिल झाले आहेत. घातलेला खर्च देखील निघण्याची शक्यता नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचीही परवड सुरू आहे. ऊस जाईना झालाय. ऊस न्यावा म्हणून हेलपाटे सुरू आहेत. तोड करणाऱ्या टोळ्यांकडून लूट सुरू आहे. इतर पिकांना दर मिळत नाहीत. मतदारसंघातल्या गलाई बांधवांच्या समोर देखील अडचणीचे डोंगर उभे आहेत. व्यवसाय कमी झाला, स्पर्धा वाढली, नवीन टेक्नॉलॉजी आली, बदलते सरकारी धोरण मरण ठरत आहे. अशा स्थितीत या सर्व प्रश्नांकडे नेत्यांचे अजिबात लक्ष नाही. लोक हवालदिल आहेत. त्यांच्या प्रश्नांशी नेत्यांना अजिबात देणे घेणे नाही. ते एकमेकांवर चिखल फेकण्यात मशगूल आहेत. लोकांच्या प्रश्नासाठी कुणी भांडायला तयार नाही. द्राक्ष बागायतदारांचे व ऊस उत्पादकांचे प्रश्न तसेच आहेत. नेते या प्रश्नांकडे ढुंकून देखील पाहत नाहीत. असंवेदनशील राजकारण करताना दिसत आहेत. दोन्ही ज्येष्ठ नेते राजकारणातली सभ्यता टिकवून होते. येणाऱ्या काळात नवी पिढी ती टिकवेल याची शक्यता राहिली नाही. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार, अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.